आयतोडी बुद्रुक येथील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा खाऊ वाटप, संबंधित अधिकाऱ्यांचे एक वर्षापासून दुर्लक्ष। आयतोडी बुद्रुक तालुका वाळवा येथील लहान मुलांना दिला जाणारा अंगणवाडीतील खाऊ खूप निकृष्ट दर्जाचे दिला जात आहे। मागील वर्षी 13 जानेवारी 2022 रोजी मिरची पावडर अत्यंत खराब व निकृष्ट दर्जाची दिली होती, त्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कुंभार यांनी बालकल्याण विभागात तक्रार दिली होती। तसेच पदार्थाचे सॅम्पल देऊन पाठपुरावा करून सुद्धा कोणताही निर्णय किंवा योग्य रिपोर्टही मिळाले नाही। पुढे दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी परत शासनाने दिलेले आयोडीनयुक्त मीठ निकृष्ट दर्जाचे व अत्यंत खराब दिले होते। ते मीठ पाण्यात टाकल्यावर त्यामध्ये राळ व खर आढळली होती। शिवाय मीठ पाण्यात टाकल्यावर 15 ते 20 मिनिटात सुद्धा विरघळत नव्हते। ही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते, तरीसुद्धा परत आज मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी आयोडीनयुक्त मीठ व मिरची पावडर अत्यंत खराब व निकृष्ट दर्जाचा दिलेले आहे। यावर शासनाने योग्य ती ठेकेदारावर कारवाई करून चांगल्या दर्जाचा खाऊ द्यावा अशी कुंभार यांनी अधिकाऱ्यांना विनंती करत आज परत सॅम्पल अधिकाऱ्यांना दिली आहे। यामुळे लहान मुलांच्या बाबतीत एखादी वाईट गोष्ट घडण्याच्या अगोदर चांगल्या प्रतीच्या खाऊचे वाटप करावे अशी मागणी ग्रामपंचायत माजी सदस्य प्रशांत कुंभार यांनी केली आहे। यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य प्रशांत कुंभार, दीपाली कुंभार, मंगल मॅडम, कुंभार मॅडम उपस्थित होत्या। नमस्ते, माझं नाव प्रशांत कुंभार। मी गेले 2 वर्ष झाले शासनाला पाठपुरावा करतोय की असणार जे शासन देते पोषण आहार देतोय शासन पंचायत समितीकडून लहान मुलांसाठी पोषण आहार येतोय। एक मिरची पावडर आहे आणि मीठ अत्यंत निकृष्ट आणि खराब दर्जाचे मिरची पावडर आणि मीठ येते। गेले 2 वर्ष झाले मी पाठपुरावा करतोय शासनाकडं, तरी देखील आता हे मीठ जे मीठ आहे ते एकदम खराब आणि निकृष्ट दर्जाचं दिलेलं आहे। त्या मिठामध्ये एकदम असं राळ वगैरे आणि खराब असं मीठ आहे। ह्यात काळपडपणा आहे पूर्ण आणि बारीक अशी खर दिसत्या, जे 15 ते 20 मिनटं पाण्यात टाकल्यानंतर विरघळत नाही असंही मीठ आहे। जे विरघळल्यानंतर यात खार आणि एकदम खराब असं निकृष्ट दर्जाचं मीठ आहे। ही दिलेली मिरची पावडर गेले 2 वर्ष झाले मी मिरची पावडर संदर्भात पण शासनाला पाठपुरावा करतोय, पण शासन काही जो निर्णय घेत नाही। ही मिरची पावडर आहे ही सुद्धा असे बुक्काने एकदम पांढऱ्या प्रकारचे एकदम खराब असे निकृष्ट दर्जाची मिरची पावडर देते, त्याचा कुबट असा वास येतोय। त्यामुळं त्या असणाऱ्या बालकांच्यावर परिणाम होतोय, दुष्परिणाम होतोय त्यांच्या शरीरावर। आणि हे जे कुठंतर थांबलं पाहिजे, गेले 2 वर्ष झालं मी त्यांचा पाठपुरावा करून देखील शासनाने ह्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही। मला चांगल्या पद्धतीचा रिपोर्ट दिला नाही, मला 2 वेळा रिपोर्ट खराब दिलेला आहे। आणि हे असंच निकृष्ट दर्जा जर येत राहिलं तर भविष्यात त्या मुलांना पोषण कुपोषित होतील, मुलं त्यांना त्रास होईल आणि याचा कुठेतरी परिणाम होईल। आणि हे शासनाने दखल घेऊन याच्यावर जो ठेकेदार आहे संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, हीच माझी शासनाला नम्र विनंती आहे। आज मी ही 2 पॅकेट शासनाला जमा केलेल्या आहेत, आता किती दिवसात त्याचा रिपोर्ट घेऊन ह्याच्यावर कारवाई करतात ते आता बघणं गरजेचं आहे। धन्यवाद।